राज्यातील अनेक शहरातील उडान योजनेअंतर्गत सुरू झालेली विमान सेवा बंद करण्यात आल्याची माहिती मिळतीये. कोल्हापूरमधील विमान सेवा अचानक बंद करण्यात आली आहे, तर कारण न देताच कोल्हापूरमधली विमान सेवा बंद करण्यात आलेली आहे. अवघ्या काही दिवसातच या विमान सेवेला टाळं ठोकण्यात आलंय. प्रताप नाईक आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रताप, अशा प्रकारे अचानक ही विमान सेवा बंद करण्याचं नेमकं कारण काय समजते? कारण कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे आज सकाळपासून विमान सेवा बंद करण्यात आली आहे. 3 दिवसाचे फ्लाईट रद्द करण्यात आलेले आहेत आणि एअर डेक्कन कडून कोणत्याही प्रकारची तांत्रिक कारणं देण्यात आलेली नाहीत. पण जी माहिती मिळते त्याच्यानुसार एअर डेक्कननं कर्मचाऱ्यांचे पगार थकवले, त्याच्यामुळे ही सेवा त्यांना सुरू करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आम्हाला ती सेवा सुरू करता येणार नाही. त्यामुळे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी आणि त्याचबरोबर विमानमंत्र्यांशी सुद्धा बोलत आहेत त्या संदर्भात. पण अजूनही विमान सेवा सुरू होणार की नाही परत याच्यावर कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही. पण गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरची विमान सेवा सुरू व्हावी अशा प्रकारची मागणी होती, त्याप्रमाणे सुरू झाली होती. चांगला रिस्पॉन्स होता. 20 सीटर जी विमान होतं त्याच्यामध्ये जवळपास 15 ते 16 किंवा 19 पर्यंत सीट जे आहेत ते फुल्ल असायचे नेहमी. कुठल्याही प्रकारची प्रवाशांची अडचण नव्हती. तरी सुद्धा कर्मचाऱ्यांचे वेतन सटवले म्हणून ही सेवा एअर डेक्कनला बंद करावी लागली आहे. अगदी प्रताप, तर कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्यामुळे ही विमान सेवा अशा प्रकारे बंद करण्यात आल्याची माहिती मिळते. धन्यवाद प्रताप या माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.